आज मोदीजींनी देशाचं नाव उंच केलं आपण बघतोय. मोदीजी जगात जाता ऑस्ट्रेलियाला गेले तर ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री म्हणतात हे आमचे बॉस आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणतात मोदीजी तुमची सही मला घ्यायची आहे, सिग्नेचर मला घ्यायची आहे. पापा न्यू गिनी त्याचे प्रधानमंत्री मोदीजींच्या पायाकडून त्यांचा आशीर्वाद त्या ठिकाणी घेतात. बंधू भगिनींनो, एवढा भारताला मान कधी मिळाला होता का? कधीच मिळाला नव्हता. अमेरिकेच्या संसदेमध्ये मोदीजी गेल्यानंतर त्यांच्या भाषणामध्ये 15 वेळा संसदेने उभ्या राहून त्या ठिकाणी टाळ्या वाजवल्या आणि 89 वेळा बाकव वाजवली. हा सन्मान कुणाला मिळाला नव्हता बंधू भगिनींनो? हा मोदीजींचा सन्मान नाहीये, हा भारताचा सन्मान आहे. भारताला यापूर्वी अमेरिकेमध्ये गेल्यानंतर मान नव्हता, सन्मान नव्हता, कोपऱ्यात बसवून ठेवायचे. आज त्याच भारताच्या प्रधानमंत्र्याला अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणतात की जगाची होप म्हणजे मोदी आहे, जगाला विश्वास हा मोदीजींवर आहे हे अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणतात. पण दुर्दैवाने आमच्याकडे आमचे युवराज राहुल गांधी अमेरिकेमध्ये जाऊन म्हणतात भारतातली लोकशाही मेली आहे, भारतात लोकशाही नाही आहे, भारतात लोक मरून राहिले आहे. बरं झालं आपल्याला उत्तर द्यावंच लागलं नाही. त्यांनी जसं म्हटलं भारताची लोकशाही मेली आहे, अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी एक प्रेस नोट काढली आणि त्यांनी सांगितलं आम्ही राहुल गांधीशी सहमत नाही, भारतामध्ये लोकशाही जिवंतता आहेच पण ती अधिक समृद्ध होती आहे हे अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी सांगितलं.